20 मिनिटांमध्ये फेरफार आढळून आल्यानंतर 5 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो असं धमकावून दंड कमी करण्यासाठी 50,000 रुपयांची लाच मागणाऱ्या महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगे हात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं महावितरण कार्यालयात ही कारवाई केली. रामेश्वर नारायण सोनत असं पकडलेल्या अभियंत्याचं नाव आहे. तक्रारदार हा शेतकरी आहे. त्यांचा 20 मीटर काही दिवसांपूर्वी महावितरणाच्या भरारी पथकानं पकडलं होतं. त्यानंतर त्यात फेरफार आढळून आला, त्यामुळे तुम्हाला 5 लाख रुपये दंड होऊ शकतो अशी धमकी आरोपी सोनत यांनी दिली. तसेच दंडाची रक्कम कमी करण्यासाठी 50,000 लाच मागितली. लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे शेतकऱ्यांना एसीबी कडे तक्रार दिली. त्यानंतर लाचेच्या मागणीची पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यात 50,000 रुपये मागितल्याचं स्पष्ट झालं. यावरून ही कारवाई करण्यात आली.